आदरणीय बनसोडे साहेबांचे आम्ही मनापासून आभार मानतो की या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचार कार्यासाठी त्यांनी 5,000 बक्षीस या ठिकाणी दिले. धन्यवाद. वी आर नॉट कमिंग हिअर टू एंटरटेन यू. We are not coming here to entertain you. We are coming here to disturb you. शाहिराचं काम आहे प्रबोधन करणं, चेतना जागृती करणं. आणि ज्या शाहीर महर्षी आत्माराम पाटलांच्या जीवन कार्यावर मी शिवाजी विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली, पीएचडी मिळवली, त्या शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांनी छत्रपती शिवरायांचे गोंधळ दिलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचं सुद्धा 350 वर्ष सुरू आहे. ज्या रायगड किल्ल्यावर 6 जून 1674 रोजी शिवरायांनी राज्याभिषेक केला, उत्तरेकडची बलाढ्य मोगलशाही, दक्षिणेकडची विजापूरची अजिंक्यशाही, पूर्वेकडची अहमदनगरची निजामशाही, पश्चिमेकडचे कोर्तिनी प्रसिद्धी, इतक्या बलाढ्य शत्रूंना जारी मुद्दा जीत करून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सामान्य माणसाला हाताशी घेऊन असामान्य पराक्रम घडवला तो छत्रपती शिवरायांनी. शिवराय म्हणायचे, माझे मराठे हे जातीचे मराठे नाही, तर या महाराष्ट्रासाठी, या स्वराज्यासाठी बलिदान देणारा प्रत्येक गावला हा माझा मराठा आहे. मग तो मराठा असू दे, ब्राह्मण असू दे, हरिजन असू दे, मुसलमान असू दे, ख्रिश्चन असू दे, जो जो या स्वराज्याच्या कामासाठी उभा राहिलाय तो माझा मराठा आहे. विजयदुर्ग सारखा किल्ला हातात घेताना शिवरायांच्या 3 मावळ्यांनी हा किल्ला महाराजांना मिळवून दिला. पहिल्या मावळ्याचं नाव होतं भाईलाल भंडारी, धर्माने हिंदू होता. दुसऱ्या मावळ्याचं नाव होतं इब्राहिम लोगन खान, धर्माने मुस्लिम होता. तिसऱ्या मावळ्याचं नाव होतं सी बी मेस्टी, धर्माने ख्रिश्चन होता. ज्या दिवशी विजयदुर्ग स्वराज्य मध्ये आला त्या दिवशी या तीनही धर्मांच्या प्रार्थना महाराजांनी विजयदुर्ग किल्ल्यावर घेतल्या. आणि म्हणत अशा शिवरायांना वंदन करताना ज्यांच्या शाहिरी काव्यावर मी पीएचडी केली आहे ते शाहीर महर्षी आत्माराम पाटील काय म्हणताय.